डोसा म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात आज आपण एकदम झटपट अगदी दहा मिनिटांमध्येच तयार होणारा एक वाटी कच्च्या बटाट्यापासून एकदम टेस्टी डोसा तयार करणार आहोत हा डोसा गरम गरम खाण्यासाठी खूप छान लागतो या डोशासोबत खाण्यासाठी कांदा आणि टोमॅटोची चटणीसुद्धा करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात डोसा तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी कच्च्या बटाट्याचे तुकडे घेतले आहेत वजनाने म्हणाल तर शंभर ग्रॅम इतके आहेत आता हे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात यासोबत अर्धी वाटी दही घालणार आहोत हे प्रमाण घेताना एकाच वाटीने घ्या म्हणजे आपली मेजरमेंट एकदम परफेक्ट असे होईल आता याला बारीक असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बटाट्याचा एकही तुकडा राहता कामाने तर इथे मी एकदम बारीक असं मिक्सरला फिरवून घेतली आहे यामध्ये एकही बटाट्याचा तुकडा राहिलेला नाही आता यामध्ये एक वाटी रवा घेणार आहोत ज्या वाटीने आपण दही घेतलेले होते त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि पुन्हा याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे रवा फिरवत असताना एक दोन मिनिट फिरवून घ्या म्हणजे रवासुद्धा यामध्ये छान बारीक होईल तर इथे आपला रवासुद्धा एकदम छान बारीक झालेला आहे आता यामध्ये पाव वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत त्याचबरोबर एक वाटी पाणी घालायचं आहे आणि परत याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण चांगले एकजीव होईल तर इथे आपले फायनली डोश्याचे मिश्रण तयार झालेले आहे तयार झालेले मिश्रण दहा ते बारा मिनिट झाकून ठेवणार आहोत म्हणजे हे मिश्रण एकदम छान भिजले जाते आपले मिश्रण भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी चटणी करणार आहोत तर चटणी तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली कढई चांगली गरम झाली की यामध्ये दीड चमचा तेल घालणार आहोत तेलसुद्धा चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिऱ्याचा आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला की दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत मिरचीसोबतच लसणाचे तुकडेसुद्धा घालायचे आहेत यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या होत्या आठ ते दहा कडीपत्त्याचे पाणी घालूयात आता हे सगळे जिन्नस चांगले तळून घेऊयात जोपर्यंत हे सगळे जिन्नस चांगले सोनेरी तांबूस होत नाहीत तोपर्यंत तर इथे आपले जिन्नस चांगले तळले गेले आहेत आता यामध्ये एक वाटी उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे होते कांद्याला सुद्धा चांगलं मऊ होईपर्यंत तळून घेणार आहोत या कांद्याला सतत हलवत राहा म्हणजे कांदा सगळीकडून सारखाच तळल्या जाईल तर इथे आपला कांदा सुद्धा चांगला सोनेरी तांबूस झालेला आहे असा कांदा झाला की यामध्ये आपण लगेचच टोमॅटोची प्युरी घालणार आहोत टोमॅटोची प्युरी घालत असताना इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते इथे तुम्ही किसून टोमॅटो घातले तरीसुद्धा चालेल आता टोमॅटोची प्युरीला सुद्धा सतत हलवत चांगलं परतून घेऊयात म्हणजे याचासुद्धा कच्चेपणा लगेचच कमी होईल तर जवळजवळ दोन ते ती तीन मिनिट झाले आहेत आणि टोमॅटोची सुद्धा चांगली शिजली आहे आता यामध्ये लगेचच काही सुक्के मसाले घालणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचंय आता हे सुक्के मसाले चटणीमध्ये घालून परत एकदा चांगले मिसळून घेऊयात मसाले चटणीमध्ये घातल्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायचं नाही फक्त या चटणीला एक ते दोन मिनिट शिजवून घेणार आहोत तर जवळजवळ एक ते दोन मिनिट झाले आहेत आणि इथे आपली चटणी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेली चटणी एका बाजूला ठेवून देऊया चटणी करेपर्यंत दहा मिनिट झाले आहेत आणि इकडे आपले डोश्याचे मिश्रण एकदम छान भिजले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्याचबरोबर पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर याच्यावरती एक चमचा पाणी घाला म्हणजे सोडा लवकर ॲक्टिवेट होतो मीठ आणि सोडा घालून हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात जेणेकरून मीठ आणि सोडा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळला जाईल मला हे मिश्रण थोडेसे घट्ट वाटले त्यामुळे इथे मी अजून पाव कप पाणी घातले तर जवळजवळ या मिश्रणासाठी इथे मी सव्वा वाटी पाणी घातले तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात जसे की आपण तांदळाच्या पिठाचा डोसा बनवतो त्या पद्धतीची याची सुद्धा कन्सिस्टन्सी ठेवा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही सोडा घातल्यानंतर हे मिश्रण खूप जास्त वेळ ठेवायचं नाही तर आता आपण याचा लगेचच डोसा तयार करणार आहोत डोसा तयार करण्यासाठी बाजूलाच तवा गरम करून घेतलेला आहे हा डोसा तयार करत असताना तवा जास्त गरम नसायला पाहिजे म्हणजेच तवा मध्यम गरम असावा आता यामध्ये एक ते दीड चमचा मिश्रण घालून हलक्या हाताने याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला डोसा किती मस्त आणि एकदम छान जाळीदार असा दिसत आहे डोशाच्या प्रकारानुसार प्रत्येक वेळी तव्याचे टेम्परेचर वेगवेगळे ठेवावे लागते डोसा पसरून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवा म्हणजे डोसा एकदम छान व्यवस्थित भाजला जातो जेव्हा डोश्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी किंवा ड्राय होईल तेव्हा याला वरच्या बाजूंनी तेल सोडून घ्यायचं आहे डोसा पसरवत असताना याला तेल लावण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने डोसा भाजून झाल्यानंतर वरच्या बाजूंनी तेल सोडून घ्या तेल सोडल्यानंतर हा डोसा लगेचच थोडासा ब्राऊन दिसू लागतो असा डोसा दिसला की याच्यावरती आपण जी सुरुवातीला चटणी तयार करून घेतलेली होती ती घालणार आहोत चटणी घालून या डोशावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात सगळ्या डोश्याला ही चटणी छान लागली गेली पाहिजे म्हणजे या चटणीची चव सगळ्या डोशाला एकदम छान लागली जाईल जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे आपला डोसा एकदम मस्त असा तयार झालेला आहे ना एकदम झटपट अगदी दहा मिनिटांमध्येच तयार होणारा डोसा अशाच पद्धतीने सगळेच डोसे तयार करून घेते इतक्या मिश्रणामध्ये इथे माझे जवळजवळ सहा ते सात डोसे आरामात झाले तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा